आधी। स्वप्ना वाघमारे जोशी डार्लिंग डायरेक्टर, मी त्यांना इन्व्हाइट करते की प्लीज त्यांनी इथे यावं। स्वप्ना मॅम, आज ट्रेलर लॉन्च होणार आहे, जी अख्खी फिल्म तुम्ही बांधली त्यामधून खूप छोट्या 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 गोष्टी काढून आज ट्रेलरमध्ये तुम्ही टाकल्या असतील। आय एम शुअर तुम्ही या एडिटिंग प्रोसिजरला असणार सोबतच। होय, सो काय वाटतंय मॅम, ती एक्साइटमेंट आणि तुम्ही शूट केलेल्याच काही काही गोष्टी आज इथे दिसणार आहेत। खूप नर्वसनेस आहे, खूप एक्साइटमेंट आहे आणि जस्ट कॉन्ट वेट। एकदा सगळ्यांनी बघितल्यावर सगळ्यांचं रिॲक्शन काय होईल ह्याची एक खूप उत्सुकता आहे मला, कारण आम्ही सगळ्यांनी म्हणजे काही लोकांनी बघितली आहे फिल्म, पण लोकांचं काय रिॲक्शन येते, कारण ॲज आय सेड अर्लियर, इट्स अ डिफरंट झोन फॉर मी। त्याच्यामुळे ती नर्वसनेस एक्साइटमेंट सगळंच आहे। थँक्यू सो मच मॅम, थँक्स अ लॉट। आणि माझा आवाज पोहोचतो आहे गेस असंच? हां हां, थँक्यू सो मच मॅम। पण मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी पहिल्या दिवसापासून आहे लाल इश्कची, ती म्हणजेच भन्साली प्रोडक्शन। आणि तुम्ही तिकडे असोसिएट झालात, पण होता होता तुमचा मितवा पण तुम्ही तिकडे घेऊन गेलात। मी आणि माझा मितवा बरोबरच असतो, आम्ही कुठे जाणार। सो मी आता इथे तुमचा मितवा म्हणजेच आमच्या सगळ्यांचा लाडका, माय फेवरेट स्वप्निल जोशी यांना इन्व्हाइट करते। स्वप्निल, हॅव यू एव्हर थिंक की तू भन्साली प्रोडक्शन सोबत काम करशील? म्हणजे होऊ शकतं, पण तू त्याची सुरुवात तू करणार आहेस असं तुला कधी वाटलं होतं? खरंच नव्हतं वाटलं। प्रत्येक नमस्कार सगळ्या मीडिया प्रतिनिधींचं मनापासून स्वागत संपूर्ण टीमतर्फे आमच्या, आणि इतक्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार। खरंच वाटलं नव्हतं, प्रत्येक टेक्निशियनचं, प्रत्येक तंत्रज्ञाचं, प्रत्येक अभिनेत्याचं, अभिनेत्रीचं स्वप्न असतं की आयुष्यात कधीतरी एकदा संजय लीला भन्साली या नावाबरोबर आपलं नाव जोडलं जावं, कधीतरी एकदा आपण त्यांच्या संपर्कात यावं या ना त्या कारणाने। ह्याच्यापेक्षा जास्त आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ती काय की त्यांना पहिल्यांदा जो मराठी चित्रपट बनवा असं वाटलं त्याचा नायक म्हणून त्यांनी माझी निवड केली त्या चित्रपटात। माझ्यासाठी खूप मोठी शाबासकीची थाप आहे पाठीवर, आणि मला असं वाटतं की आशीर्वाद आणि हे गुड विशेष मी आयुष्यभर स्वतःच्या मनात जपून ठेवेन। क्या बात आहे। आणि तू जसं म्हटलंस की ही एक शाबासकीची थाप आहे किंवा आत्तापर्यंत तू केलेल्या कामाचंच कदाचित हे चीज आहे किंवा आणखी तुझी प्रगती आहे। स्वप्नील, याच नोटवर, आत्तापर्यंत तू आम्हाला खूप वेगवेगळ्या लुकमध्ये दिसलायस, वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये दिसलायस, पण त्यात तुझा एक फ्लेवर सेम असायचा जो आम्हाला सगळ्यांना आवडतो ऑफकोर्स, पण लाल इश्कमधून तू काहीतरी वेगळं आणि डिफरंट आमच्यासमोर घेऊन येणार आहेस। आय थिंक ट्रेलरमधून आम्हाला थोडीशी आयडिया नक्कीच येईल, पण या सगळ्या वेगवेगळ्या लुक जे आत्तापर्यंत केलेले कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्या कॅरेक्टरसाठी तुझ्यासोबत बऱ्याच जणांनी काम केलं आहे, बरेच जण तुझ्यासोबत असोसिएट झाले होते, आणि गेल्या काही काळात तू दिलेल्या बऱ्याच फिल्म आमच्यापर्यंत इतक्या भारी पोहोचलेल्यात, म्हणजे त्या आमच्या फेवरेट मूवीच्या लिस्टमध्ये आहेत, स्पेशली दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्ह स्टोरी। आणि या फिल्ममध्ये एक कॉमन फॅक्टर होता, ती म्हणजे तुझी कोस्टार सई तामणकर। आजच्या दिवशी ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मी इन्व्हाइट करते सई तामणकरला इथे स्पेशली तुझ्यासाठी, कारण स्वप्ने व्हेरी ब्युटिफुल अँड स्टनिंग सई तामणकर आर हियर। सई अँड स्वप्निल, तुम्ही ऑनस्क्रीन सगळ्यांचं फेवरेट कपल आहात, बट तुम्ही ऑफस्क्रीनसुद्धा खूप चांगले मित्र आहात, आजच्या दिवशी काय सांगशील तुझ्या मित्राला? खूप खूप शुभेच्छा त्याला, आणि मला जे सांगायचं आहे ते त्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे मला नाही वाटत की सांगायची गरज आहे, पण लाल इश्कच्या सगळ्या टीमला, क्रूला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा। आमच्याकडून सपोर्ट आहेच, काही मदत लागली तर सांगा, वी आर देअर, आणि ऑल द व्हेरी बेस्ट मा, आय लव्ह यू अँड आय विल ऑलवेज लव्ह यू। थँक्यू सो मच सई, थँक्स अ लॉट। वेल, ही लिस्ट अशीच थांबत नाही स्वप्निल, तू फक्त सईसोबत नाही आणखी बऱ्याच कलाकारांसोबत आमच्यासमोर आलेला आहेस आणि आम्हाला आवडला आहेस। अगदी अशीच तुमची एक जोडी मला आवडली होती, ती म्हणजे सोनाली कुलकर्णी
मितवा यामध्ये स्वप्ना वाघमारे जोशी, स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी या तिघांचे असोसिएशन आहे. सोनाली, आज इथे ॲक्च्युली तिच्या मितवाला काहीतरी सांगणार आहे. मितवामधून ही जोडी आपल्या समोर आली होती आणि फक्त ऑनस्क्रीन न राहता यांची खरंच मैत्री तशीच टिकून आहे. हे रिअल लाईफमध्ये पण मितवा आहेत. सोनाली, काय सांगशील आज? खूप एक्साइटेड आहे, एकतर कारण मितवाच्या निमित्ताने स्वप्नताईची ती पहिली फिल्म आणि आम्ही दोघे एकत्र पहिल्यांदा आलो, सो आमची तिघांची एकत्र असलेली ही मितवा फिल्म लोकांना खूप आवडली, ही जोडी खूप आवडली आणि आज स्वप्नाताई तिची सेकंड फिल्म घेऊन येते आहे स्वप्निल बरोबर आणि आम्ही इथे आहोत पहिल्यांदा ट्रेलर बघायला. तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही ट्रेलर दाखवतो आहे याचा मला खूप आनंद आहे. ह्या दोघांना माहिती आहे की माझं ह्या दोघांवर खूप प्रेम आहे. संपूर्ण लालिशच्या टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा आणि आय एम शुअर यू विल रॉक. थँक यू फॉर हॅव्हिंग अस हियर. थँक यू सो मच सोनाली, थँक्स अ लॉट. ज्यावेळेला आपल्या मित्राचं काहीतरी एक सक्सेस किंवा त्या सक्सेस स्टोरीकडे जाणारा प्रवास सुरू झालेला असतो आणि त्यावेळेला खूप जवळची माणसं अशी येतात आणि विश करतात, त्यावेळेला आय एम शुअर स्वप्नील तुला खूप चांगलं वाटत असेल, पण हे आणखी थोडं जास्त चांगलं वाटणार आहे तुला, कारण फक्त फिल्ममधून नाही तर मालिकांमधूनसुद्धा याच्यासोबत जी असोसिएट झाली होती ती मुक्ता बर्वे. अत्यंत ताकदीची अशी अभिनेत्री, एका लग्नाची दुसरी गोष्ट, त्यानंतर मुंबई पुणे मुंबई पार्ट 1, पार्ट 2, मंगलाष्टक वन्स मोर, यामधून ही जोडी आपल्याला दिसली आहे. हाय मुक्ता, काय सांगशील आज तुझ्या मित्राला? धम्माल मज्जा वाटते, सुपर्ब आहेत पोस्टर्स. पहिल्यांदाच असं होतं आहे की मी ज्या सिनेमात काम केलं नाही आहे त्याच्या अशा एका इव्हेंटला आली आणि माझ्या मित्राचा सिनेमा आहे, तर ते बघून इतकं सॉलिड वाटतं आहे. तर ट्रेलर ऐवजी सिनेमाच रिलीज करावा याने असं वाटतं आहे खरं तर. आणि रॉकिंग आहे अंजना, गोड दिसतेस. पुढच्या वेळेस तू या बाजूला असशील, स्वप्नीला आणखीन एका नवीन हिरोईनला इंट्रोड्यूस करत असेल, आपण आपल्या शुभेच्छा द्यायला येत असू. सो कडक हवा आहे आणि लाल इश्कसाठी मी एक लाल एक अटायर करण्याचा प्रयत्न केला. जितके विचार मी माझ्या प्रीमियरला जाताना करत नाही तितका मी यांच्या सिनेमासाठी की काय कर, लाल प्रेम कसं ते सात्विक सोजवायला सगळं माहिती आहे की मला किती हां लेन्सेस प्रेमाच्या सगळं करून आले. तर खूप खूप शुभेच्छा आणि धमाल कमाल होणार आहे. एक तर इतकं मोठं बॅनर, मराठीतला पहिला सिनेमा संजय लीला भन्साळींच्या बॅनरचा, स्वप्नाताईची दुसरी फिल्म आणि लाडका खिकी आणि छान एवढी भारी टीम आहे तर मस्तच होणार, त्यामुळे शुभेच्छा आहेतच. सक्सेस पार्टीला भेटू शबीना, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मुक्ता. आणि जसं आत्ता मुक्ता बोललीच आहे की या गँगमध्ये आता ॲड झालेली आहे अंजना सुखानी, या संपूर्ण ब्युटिफुल लेडीज आणि त्यांच्यासोबत आणखी एक नाव इथे जोडलं जाणार आहे, अंजना सुखानी. छान वाटतं ना असं सगळ्या एकमेकींना ग्रीट करतायत. माझी मराठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप छान नाही आहे. ओके, मैं हिंदी में बोलूंगी, बट आप सबका बहुत 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 थैंक यू यहाँ आने के लिए. एंड सोनाली, मुक्ता एंड साई, थैंक यू सो मच फॉर कमिंग, इट मीन्स अ लॉट टू मी. एंड आई होप कि मराठी इंडस्ट्री मुझे बहुत खुले आर्म से एक्सेप्ट करे. आई एम वेरी एक्साइटेड एंड नर्वस to watch the promo with all of you, and thank you all the winners who came today, took out time to come and watch the trailer with us. Thank you sabka bahut bahut shukriya. Thank you Shabina for a beautiful experience. Thank you Swapnil for being an amazing co-star, and Tai, well, again I always say I have no words to say what a woman she is. I love you. Thank you. थँक्यू सो मच अंजना. आत्ता जसं अंजना बोललीच आहे की नर्वसनेस आहे, एक्साइटमेंट आहे. जेवण दादा, थँक्यू सो मच, आपके बगैर मैं पिक्चर नहीं कर सकती.
आता ऍक्च्युली कुठल्याही कुठली वेळ न दवडता एकाही क्षणाचा विलंब न करता आपण ट्रेलरकडे जाणार आहोत. फॉर दॅट आय वुड लाईक टू इन्व्हाइट शबीना खान मॅम. लाल इश्क या सिनेमाच्या सहनिर्मात्या शबीना खान मॅम. Everyone, thank you for being here, and I'd like to apologize on behalf of Mr. Sanjay Bansali. He stuck out station and couldn't make it for this event. Thank you, the winners, for taking part in the contest and making Lal Ishq what it is today. A very, very special thanks to Sonali, Sai and Mukta for gracing this occasion and making it bigger than what it is. And without any wasting any time, let's like watch the trailer, and I'd like you all to keep it lights please. Ganpati Bappa Moriya.